तर मग आपण आज शिकणार आहोत टॅप व टॅप रेंज. तर आपण काल टॅप रेंजचे प्रकार आणि पार्ट बद्दल माहिती बघितली होती. तर आता आपण आज बघणार आहोत हँड टॅपने टॅपिंग करण्याची पद्धत. तर बघा आता हँड टॅपने टॅपिंग करण्याची पद्धत. पहा नंबर एक आरपार ओढणे टॅपिंग करणे. पहा तर जे आरपार ओढला टॅपिंग करणे म्हणजे बघा टॅपिंग करण्याची पद्धत कशी असते की एखाद्या फ्लॅटवरती आपण काय करतोय एखाद्या फ्लॅटवर समजा आपण ड्रिलिंग मशीनने काय केलेलं आहे होल पाडलेलं असेल तर त्या होलमध्ये जर आपण त्या होलमध्ये आपण काय करू शकतो टॅपिंग करू शकतो. तर आपण बघितलं की टॅपचं जसं टॅप त्याच्या सेटमध्ये मिळतात आणि कशाप्रकारे आपण त्याचा म्हणजे बघा कोणकोणता टॅप कोणकोणत्यानुसार आपण यूज करतो हे पण मी तुम्हाला सविस्तर त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. जसे की फर्स्ट टॅप सेकंड टॅप आणि थर्ड टॅप ठीक आहे. त्याचप्रकारे फर्स्ट टॅपला काय नाव आहे टेबल टॅपला दुसरं नाव काय आणि सेकंड टॅपला सुद्धा नाव काय. तर बघा सेकंड टॅपला बघितलं होतं आपण आपण थर्ड टॅपला काय म्हटलं होतं वॉटमन टॅप ठीक आहे. याप्रमाणे आपण परत आपण हे पण बघितलं होतं की आपण टॅपचा टॅपला ओळखण्याची पद्धत सुद्धा आपण बघितलेली होती ठीक आहे. तर पहा आता आपण हे बघू की आज हँड टॅपने टॅपिंग करण्याची पद्धत बघू की आपण हँड टॅपचा हँड टॅपच्या सहाय्याने कशा प्रकारे आपण टॅपिंग करू शकतो. तर बघा आता पहा इंटरनल थ्रेड कट करण्यासाठी सूत्राचा उपयोग करून टॅप ड्रिल साईज ठरवणे अत्यंत आवश्यक असते व त्यानुसार काय ड्रिलची निवड करावी. तर पहा आता नंबर एक टॅपनुसार आवश्यक व्यासाने ड्रिलने ड्रिलिंग करणे व होलच्या तोंडावर काउंटर सिंकिंग करून चॅम्परिंग करणे की ज्यामुळे होलमध्ये टॅपिंगचा योग्य जुळवण होऊन खेळ सुरू होण्यास मदत मिळेल ठीक आहे. बघा आता आपण काय करू शकतो आपण काय करतो ज्यावेळेस आपण टॅपिंग करतो ठीक आहे. तर आपण टॅपिंग करत असताना आपण त्यावरती चॅम्परिंग सुद्धा करू शकतो. तर पहा आता टॅपिंग करण्याची पद्धतमध्ये आपण काय करतो सुरुवातीला व्हाईस मध्ये ड्रॉप आडव्या स्थितीमध्ये मजबूत पकडणे म्हणजे बघा जो व्हाईस आहे आपला ठीक आहे बेंच व्हाईस. तर आपण बेंच व्हाईस वरती काय करणार आहे बघा बेंच व्हाईस वरती आपला जो एखादा जॉब असेल त्या जॉब वरती काय बघा सर्वप्रथम आपण काय करणार आहोत त्यावरती ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने ड्रिल तर ऑलरेडी करणारच आहोत ठीक आहे. त्यानंतर आपण ड्रिलिंग केल्यानंतर आपण ड्रिलिंग केल्यानंतर काय करणार आहोत की जो जॉब आहे आपला तो बेंच व्हाईस वरती फिट करून त्यानंतर आपण त्यावरती काय करतो ड्रिलिंग केलं आपलं सॉरी त्यानंतर काय केलं जाते टॅपिंग केलं जाते. तर पहा आता जॉबचा वरील सर्वेचा व्हाईट जॉबच्या थोड्याशा वरच्या पातळीवर ठेवून जॉब पकडणे म्हणजे जॉब आहे आपला तो व्हाईटच्या वरच्या पातळीवर थोडा म्हणजे वरच्या पातळीवर काय करावा थोडा ठेवावा. त्यानंतर ज्यावेळी ड्राय स्कॅनने टॅपची अलाइनमेंट तपासणार त्याच अडथळा ड्राय स्कॅनवर वापरता येईल. पेजी भाषेला जॉब पकडताना स्पॉट टॅम्प वापरणे. त्याचप्रकारे पहा योग्य लांबीचे टॅप रेंज घेऊन टॅप सेटमध्ये टॅपर टॅपचा रेंजमध्ये बसवणे म्हणजे आपली जी टॅपर रेंजमध्ये काय करणे टॅप बघा टॅप रेंजमध्ये मी तुम्हाला टॅप रेंज सांगितलेलं आहे की जे आपला काय टॅप आहे तो कशामध्ये बसवायचा टॅप रेंजमध्ये. तर ज्यावेळेस टॅप रेंजमध्ये बसवताना आपण काय ज्यावेळेस आपण जो टॅप आहे तो कसा योग्य स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे तो टॅप रेंजमध्ये बसवला पाहिजे. त्याचप्रकारे बघा योग्य लांबी टॅप रेंज घेऊन टॅप सेटमध्ये टॅपचा बघा आता जे आपला टॅप असेल तर आपण काय करणार आहोत बघा जो टॅप आहे तो टॅप रेंजमध्ये योग्य प्रमाणात पकडून त्यानंतर काय जो टॅप आपल्याला मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बघा फर्स्ट टॅप ठीक आहे सेकंड टॅप आणि थर्ड टॅप हे झाले आपले हे झाले आपले टॅप. तर आपण मी सांगितलेलं आहे की बघा ज्यावेळेस आपण टॅपिंग करणार आहोत ठीक आहे तर त्यावेळेस आपण फर्स्ट टॅपचा अगोदर उपयोग करणार आहोत फर्स्ट टॅप नंतर कोणता सेकंड आणि सेकंड नंतर थर्ड या प्रकारे आपण काय उपयोग करणार आहोत. तर पहा यानंतर आपण ज्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे टॅपिंग करायचं असेल त्यावेळेस आपण पहिला फर्स्ट टॅपचा उपयोग करू आणि फर्स्ट टॅप हा काय रेंजमध्ये योग्य प्रमाणात काय तो फिट बसला पाहिजे. त्याचप्रमाणे टॅपरेन सेंटर म्हणजे टॅपरेनमध्ये फिट बसल्यानंतर टॅपरेन सेंटरच्या जवळ पकडून व त्यावर एक समान काही बाजूस दाबून घडीच्या काठीच्या दिशेने हळूवार फिरवणे म्हणजे बघा त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं की बघा जो टॅपरेन आहे जो आपण समजा बघा आता आपल्याला टॅपिंग करायची आहे आपण काय केलेलं आहे टॅपरेनमध्ये पहा टॅपरेनमध्ये काय केलंय टॅप
बसवला आणि ज्यावेळेस तो टॅप आपल्याला बघायला त्यावरती बसवल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस तो टॅप रे ज्यावेळेस फिरवायचा असेल तर ती घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवावी कशी घड्याच्या काट्याच्या दिशेने ठीक आहे हळूवारपणे त्यावेळेस फिरवताना सेंटर पाहून त्यावर एक समान खालील बाजूस दाबून घड्याच्या काट्याच्या दिशेने हळूवार फिरवणे थोड्या थ्रेडची सुरुवात करणे थ्रेड सुरू झाल्याची खात्री झाल्यावर टॅपची जुळवणी खराब न होता टेपरने टॅपरनेच काढणे त्यानंतर मग आपण समजा ज्यावेळेस आपण राऊंड मारला एक दोन राऊंड मारल्यानंतर त्याला उलट्या दिशेने परत घड्याच्या उलट्याच्या काट उलट्या दिशेने फिरवावे जेणेकरून जे थ्रेड असेल ते काय खाली पडणार आहे त्याचप्रमाणे पहा लहान ट्रायस्केअरच्या मदतीने त्या व्हर्टिकल सेट झाले याची खात्री करणे त्यासाठी ट्रायस्केअर दोन ठिकाणी एकमेकांना पाठपोरा घेऊन तपासणी करणे त्यानंतर समपदा गरज असल्यास दुरुस्ती करणे त्यासाठी टॅपच्या बाजूला झुकलेले असेल त्याच्या विरुद्ध दिशेने त्याचा दाबून दुरुस्ती करणे व पुन्हा अलाइनमेंट करणे म्हणजे बघा ज्यावेळेस आपण काय करणार टॅपिंग करणार आहोत त्यावेळेस आपल्याला जर आपला टॅप हा जर काटकोनामध्ये नसेल ठीक आहे जर आपला जॉब जर आपल्याला काटकोनामध्ये आपला जर टॅप योग्यरित्या काटकोनामध्ये बसवलेला आहे किंवा नाही हे जर बघायचं असेल तर आपण त्यासाठी कशाचा उपयोग करू शकतो ट्रायस्केअरचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे टॅपची अलाइनमेंट खराब न होता टॅपवर टॅपरचे पुन्हा बसवणे व एक दोन फेरे फिरवून अलाइनमेंट योग्य असल्याची पुन्हा खात्री करणे म्हणजे ज्यावेळेस आपण काटकोनाच्या सहाय्याने बघा ट्रायस्केअरच्या सहाय्याने तो काटकोनामध्ये आहे की नाही हे पण बघितलं आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत की परत त्याला एक घड्या एक फेरी घड्याच्या काट्याच्या दिशेने फिरवून आपण जो बघणार आहे किंवा त्याला तो योग्यरित्या फिरतो किंवा नाही की आपले थ्रेड पडत आहे की नाही किंवा क्रॉसमध्ये पडत आहे हे पण आपण त्याची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असते त्यानंतर होलमध्ये टॅप योग्य प्रकारे व्हर्टिकल सेट झाल्यानंतर टॅपरने हँडल दोन्ही बाजू टोकावर पकडणे म्हणजे ज्यावेळेस आपण टॅप योग्यरित्या असेल तर आपण दोन्ही साईडला काय दोन्ही साईडला हँडल पकडणे आणि घड्याच्या काट्याच्या दिशेने त्याला योग्यरित्या फिरवणे टॅपरने टॅप फिरवताना एक समान दराने टर्निंग प्रेशर देऊन फिरवणे म्हणजे थोडासा जो आपला दाब आहे तो आपला एकदम सेंटरमध्ये असणे अत्यंत आवश्यक असते टॅपिंग करताना टॅप घट्टविता दिशेने अर्धीनं एक फेरा फिरवल्यानंतर पुन्हा अर्धा फेरा प्रतिघटित फिरावा म्हणजे अर्धा फेरा फिरवल्यानंतर काय परत घड्याच्या उलट्या काट्याच्या दिशेने परत फिरावा टॅप घट्टविता फिरवल्याने मटेरियल घेऊन थेट तयार होता तर प्रतिघटित फिरवल्यानंतर कट झालेले मटेरियल खाली पडून टॅपला पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध होतो या पद्धतीने टॅपरेंची फिरवणे टॅपिंग करणे ठीक आहे पहा टॅपिंग करताना कटिंग फ्लूड उपयोग करणे हाताला झटके न देता टॅपिंग करणे म्हणजे ज्यावेळेस आपण टॅपिंग करत असतो त्यावेळेस आपल्या हाताला काय झटका देऊ नये कारण टॅप फुटण्याची दाट शक्यता असते त्याचप्रकारे टॅपिंग करावायच्या होलमध्ये टॅप पूर्ण जाईपर्यंत थ्रेड कट करणे म्हणजे जो आपला जॉब आपला बघा जो ड्रिलिंग केलेला जो होल असेल त्यावरती काय आपला जो टॅप असेल तर टॅप पूर्ण खोलीवर जाईपर्यंत काय केली पाहिजे आपण टॅपिंग केली पाहिजे आरपा होलमध्ये फर्स्ट टॅप पूर्णपणे गेला असला तर सेकंड व थर्ड टॅप थ्रेड कट करत नाही त्यानंतर मग ब्रशने जॉबवरील बर चीज काढणे मॅचिंग स्क्रूचा उपयोग करून थ्रेडला आवरून तपासणे ब्रशने टॅप स्वच्छ करणे त्यानंतर बघा आपला टॅप काम झाल्यानंतर आपण काय करणार आहोत ब्रशच्या सहाय्याने टॅप काय करायचा ब्रशच्या सहाय्याने टॅप आपण स्वच्छ करणार आहोत त्याचप्रमाणे इतर साहित्य स्वच्छ करणे बघा त्याचप्रमाणे आपण जे आपले इतर साहित्य आहे आपण काय करणार आहोत इतर साहित्य सुद्धा काय करणार आहोत ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करणार आहोत त्याचप्रमाणे साफ केलेले टॅप त्यांच्या स्टँडवर ठेवणे किंवा बॉक्समध्ये ठेवणे ज्यावेळेस आपलं काम झालं ठीक आहे बघा आपलं जर आपण टॅपिंग केल्यानंतर आपलं जर साहित्य आहे आपण त्याला काय करणार नाही योग्यरित्या साफ करून त्याला काय करणार जे आपला बॉक्स वगैरे असेल त्या बॉक्समध्ये योग्यरित्या आपण त्याला ठेवू देण्यानंतर याच प्रकारे आपण टॅपिंग करण्याची ही झाली एक पद्धत ठीक आहे चला बघा ब्राईट होममध्ये हँड टॅप आणि इंटरनल रेडिंग करणे चला आता समोर बघू आता पाहिजे नंतर ब्राईट होल मध्ये
और ब्लाइंड और मत दे हैंड टैप ने हैंड टैप ने इंटरनल रीडिंग करने तर
पा कैपिटल साइज पेक्षा म्हणजे कैपिटल डील असेल त्यापेक्षा जास्त म्हणजे लहानाचा जो ओला असेल तर काय होणार आहे लहानाचा जो ओला असेल तर त्यावरती काय टॅप लवकर तुटले जाणार आहे त्याचप्रमाणे टॅपिंग साठी टॅप सेट मध्ये पा त्याचप्रमाणे टॅपिंग साठी जर आपण योग्यरित्या टॅपचा उपयोग नाही केला पहिल्या शिकड फर्स्टच्या ठिकाणी जर त्या टॅपचा उपयोग केला तर काय होणार टॅप तुटला जाणार आहे त्याचप्रकारे मग जर आपण टॅप हा जर आपण टॅपवर जर जास्त दाब दिला तर काय होणार आहे टॅप तुटल्या जाणार आहे त्याचप्रमाणे टॅप हा ज्यावेळेस आपण टॅपिंग करणार आहोत त्यावेळेस लुब्रिकेटचा उपयोग सुद्धा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे त्याचप्रकारे टॅपिंग करताना ऑइलचा सुद्धा आपण काय केला पाहिजे उपयोग केला पाहिजे त्याचप्रकारे टॅप तुटण्याचा टॅप तुटण्याचे कारण टॅपिंग करताना होलमध्ये टॅप तिरकं सेट करून टॅप केला तर म्हणजे आपण टॅपिंग करताना जर टॅप हा तिरकं झाला असेल तर काय होणार नाही टॅप सुद्धा तुटला जाणार आहे त्याचप्रकारे टॅप टॅप ब्लेडच्या होलच्या तळाशी स्पर्श केल्यानंतरही दोन पिरवणे चालू ठेवले आहेत ठीक आहे हे झाले टॅप तुटण्याचे कारण आहे त्याचप्रकारे Thank you.